आता एक मोठी बातमी समोर येते. अज्ञात समाज कंटकाने 500 द्राक्षांच्या झाडांची कत्तल केली आहे. चांदवडच्या सोग्रस येथील ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये आता चांगलीच खळबळ माजली आहे. 500 झाडं कापल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे धक्कादायक बातमी आता नाशिकच्या चांदवड मधून. अज्ञात समाज कंटकानं 500 द्राक्षांच्या झाडांची कत्तल केली आहे. चांदवडच्या सोग्रस येथील ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेमुळे नाशिक मधील द्राक्ष बागायतदारांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.